नमस्कार, जिल्हा परिषद प्रशाला लासरगाव प्रस्तुत करत आहे। आपण कुठल्याही संख्येचे पाडे कसे बनवायचे आपल्याला आता सध्या जे अध्यायस्तर निश्चितीमध्ये विद्यार्थ्यांना काही अडचणी येत आहेत त्यामध्ये पाडा ही एक महत्वाची समस्या आहे। कारण पाडा जरी अध्यायस्तर निश्चितीमध्ये नसला तरी गणिताचा वेग, गुणाकार, भागाकार या क्रिया पाड्यावर अवलंबून आहेत। म्हणून मी तंत्रज्ञ शिक्षक आपल्यासमोर एक छोटी कृती आपल्यासमोर घेऊन येतोय। कोणत्याही संख्येचे जर का एकस्थानी नऊ हा अंक असताना अंक असला तर आपल्याला नऊ हा अंक असताना पाडा तयार करणे अत्यंत सोपं आहे। त्यासाठी आपण उदाहरण घेऊया 29 संख्येचं। ही संख्या मी निवडलेली आहे। संख्येच्या एककस्थानी नऊची अट आहे। सुरुवातीला मी एककस्थानी जो नऊ आहे त्या नऊ वरून काही गोष्टी लिहितो। त्यामध्ये कशा उतरत्या क्रमाने संख्या मांडायच्या 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 आणि 0 ही संख्या मी या ठिकाणी मांडलेली आहे। त्यानंतर जो एकक स्थान नंतरचा दशक स्थानचा अंक आहे तो आहे या ठिकाणी 2। 2 च्या जवळचा अंक जो आहे तो म्हणजे 3। म्हणजे या 2 च्या नंतर आपल्याला 29 अशी संख्या मांडल्यानंतर 2 च्या नंतर आपल्याला 3 ही संख्येची बेरीज 2 मध्ये मिळवत चालायची। म्हणजे उदाहरणार्थ 2 अधिक 3 5, 5 अधिक 3 8, 8 अधिक 3 11, 11 अधिक 3 14, 14 अधिक 3 17, 17 अधिक 3 20, 20 अधिक 3 23, 23 अधिक 3 26 आणि 26 अधिक 3 29। याप्रमाणे 29, 31, 29, 29, 58, 29, 87 याप्रमाणे आपल्याला 29 पाडा ह्या ठिकाणी तयार मिळालेला आहे। हा तयार झालेला पाडा आपल्याला दिसतोय। याच्यामध्ये एकच अट आहे, ती म्हणजे एकक स्थानी 9 अंक असला पाहिजे। परंतु असं काही नाही की फक्त आपण एकक स्थानी 9 असलेल्या अंकाचीच आपण पाडा बनवू शकतो किंवा 9 अंक असला तरच आपल्याला पाडी करता येतील, बाकीचे करता येणार नाही असं नाही। थोड्या वेगळ्या पद्धतीने आपण वेगळ्या ट्रिकने कुठल्याही संख्येचा कितीही मोठा अंक असू द्या आपल्याला पाडे तयार करता येतात। परंतु याच्यामध्ये जसे की आपल्याला बघूया, जसे की आपण आता बघूया विद्यार्थ्यांना कोणत्याही संख्येचा कितीही मोठा पाडा तयार कसा करता येईल। आता यामध्ये मात्र एक अट आहे की त्या विद्यार्थ्याला 2 ते 10 पर्यंतचे पाडे अचूक यायलाच हवेत। तर बघूया आपण आता एक उदाहरण घेऊया 34 पाडा तयार कसा करायचा। 34 या संख्येमध्ये एकक स्थानी 4 हा अंक आहे। आपण 4 हा अंक या ठिकाणी घेतलेला आहे। 4 चा पाडा मी या ठिकाणी लिहितोय। 4 4 4 2 8 4 3 12 4 4 16 4 5 20 4 6 24 4 7 8 3 4 9 36 4 10 40 आणि यानंतर दशक स्थानचा जो अंक आहे तो मात्र आहे 3। मी 3 पाडा या ठिकाणी मांडतोय। 2 पाड्यावरून आपण यांचं या ठिकाणी नवीन पाडा करणार आहोत। उदाहरणार्थ 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15 3 6 18 3 7 21 3 8 24 9 27 आणि 3 10 30। यानंतर आपल्याला करायचं काय आहे की शेवटचा जो पाडा आहे 4 म्हणजे 34 मधला 4 तर 4 पाड्यातले जे एककस्थानचे अंक आहे ते एककस्थानचे अंक मी वेगळे करून लिहितोय। ते तुमच्या समोर बघा। त्यामध्ये पहिला अंक आहे 4 8 2 6 0 4 8 2 6 आणि 0। हा झाला आपला एककस्थानचा अंक। आता आपल्याला पुढे करायचं काय आहे की जे उरलेले अंक आहेत जो आपण एककस्थानचा अंक घेऊन टाकला निवडला त्यानंतर काही अंक उरलेले आहेत त्या अंकांची बेरीज आपल्याला क्रमवार मांडत चालायची आहे। क्रमवार म्हणजे कसं बघा, आता या ठिकाणी 4 अंक घेतलेले आहे, 3 उरलेले आहे, परंतु 3 पुढे बेरीज करायला संख्या नसल्यामुळे मी डायरेक्ट 3 लिहितो म्हणजे 34 झाले, 6 लिहितो म्हणजे 68 झाले। आता इथं 9 आणि 1 आहे, याचा अर्थ 9 आणि 1 ची बेरीज 10, 12 आणि 1 ची बेरीज 13, 15 आणि 2 ची बेरीज 17, 18 आणि 2 ची बेरीज 20, 21 आणि 2 ची बेरीज 23, 24 आणि 3 ची बेरीज 27, 27 आणि 3 ची बेरीज 30 आणि 30 आणि 4 ची बेरीज 34। या ठिकाणी आपल्याला 34 पाडा तयार झालेला मिळतोय एका क्षणामध्ये। म्हणजे काही वेळामध्ये आपल्याला हा पाडा तयार झालेला आहे। 34 1 34 34 2 68 34 3 102 34 1 36 याप्रमाणे आपण 34 पाडा पूर्ण या ठिकाणी बनवलेला आहे। या पद्धतीने कुठलाही पाडा आपल्याला बनवता येऊ शकेल आणि सर्व शिक्षकांना सर्व विद्यार्थ्यांना याची खूप खूप मदत होईल। आपलाच तंत्रज्ञ शिक्षक आपला मित्र आपण बघितलं त्याबद्दल धन्यवाद। आपण बघत आहात चॅनल बडोगे अन्ना।